नमस्कार मित्रांनो, आपला भारत हा देश जो आहे हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो, कारण आपली जास्ती करून जो पॉप्युलेशन आहे ती जवळपास 65% हे युवक आहेत. पण आपणाला आपल्या देशाला प्रगतशील देशाच्या रांगेमधून उठवून प्रगतशील देशांच्या रांगेमध्ये बसवण्यासाठी आपणाला बऱ्याचशा गोष्टी अजून करण्याची गरज आहे. ह्याचा अर्थ असा नाही आहे की आपण काहीच करत नाही, आपण बऱ्याचशा गोष्टी करतोही, पण त्यासोबतच आपण ज्या ज्या गोष्टी करत नाही आहोत त्याकडं आज आपण थोडासा प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या देशामध्ये बऱ्याचशा क्षेत्रामध्ये काय होतं की प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्याची योग्य ती संधी दिली जात नाही. साधं उदाहरणाखातर घ्या, एखादी आपल्या जवळपास जे आपणाला माहीत आहे ती संस्था घ्या किंवा ती ऑर्गनायझेशन घ्या, त्यामध्ये एखादा व्यक्ती शिपाई म्हणून जॉईन होतो आणि शिपाई म्हणूनच रिटायर होतो, म्हणजे त्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी योग्य ती संधी उपलब्ध करून दिलीच जात नाही. ते जर आपण प्रगतशील देशांमध्ये गेलो तर त्यांच्या इथं कसं कल्चर आहे, जर आपण हॉटेलमध्ये गेलो तर हॉटेलमध्ये आपल्याला ड्रिंक वगैरे जे सर्व करणारा वेटर असतो तो मे बी त्याची PhD करू शकत असेल. म्हणजे ही जी तफावत आहे ही आपणाला कुठंतरी कमी करण्याची गरज आहे. म्हणजे आपणाला काय करायचं आहे की आपल्या देशामधला प्रत्येक जो घटक आहे त्याला स्वतःला सिद्ध करण्याची योग्य त्या संधी आपल्याला उपलब्ध करून द्यायच्या आहेत. आणि अशीच एक संधी उपलब्ध करून दिली वेलिंगकर इन्स्टिट्यूट ह्या मुंबईमधील एका मॅनेजमेंटच्या स्कूलने. त्यांनी काय केलं की ते आनंद महिंद्रा यांना भेटले. आता आनंद महिंद्रा आपण सगळ्यांना माहीत असतील, आनंद महिंद्रा कोण आहेत तर ते महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आहेत. त्यांनी त्यांना भेटून काय केलं की त्यांचे जे दोन ऑफिस बॉयज होते त्यांचे नाव होते, एक होता जीतू आणि दुसरा होता प्रथमेश, ह्या दोघांना काय केलं की आनंद महिंद्रांना रिक्वेस्ट करून ह्या दोघांना आम्ही MBA जे शिक्षण आहे ते शिक्षण देऊ इच्छितो, त्यासाठी तुम्ही त्यांना अलाव करा अशी विनंती केली. आणि आनंद महिंद्रांनी काय केलं की ती त्यांची विनंती लगेच ॲक्सेप्ट केली आणि त्या दोघांना MBA शिक्षण कम्प्लीट करण्यासाठी वेलिंगकर इन्स्टिट्यूटमध्ये रुजू केलं. आता हे दोघं जे होते हे ऑफिस बॉयज होते, म्हणजे ह्यांचं जे घर खर्च चालणार होता तो त्यांच्या पगारावरती चालणार होता. त्या वेलिंगकर इन्स्टिट्यूटवाल्यांनी तीही काळजी घेतली की त्यांना त्या ऑफिस बॉयज म्हणून जेवढा पगार होता तेवढं इकडं शिक्षण घेत असताना त्यांनी काय केलं की स्टायपंड दिलं, जेणेकरून त्यांचं जे घर आहे ते व्यवस्थित चालावं आणि त्यांचं जे पूर्ण फोकस आहे, अटेन्शन आहे, ते त्यांच्या अभ्यासावरती राहू. आता त्या वेलिंगकर इन्स्टिट्यूटवाल्यांनी काय केलं, हे जीतू आणि प्रथमेश ह्यांना शिकवण्यासाठी त्यांचे जे टोटल बॅचमेट्स होते त्यातले 14 बॅचमेट्स त्यांचे मेंटर म्हणून रुजू केले. आता हे जे 14 मेंटर होते आणि हे दोघं जीतू आणि प्रथमेश ह्या दोघांसाठी पण विन विन सिच्युएशन होती. का? तर हे 14 मेंटर त्यांना मॅनेजमेंटचं शिक्षण देऊ शकत होते आणि हे जे दोघं होते हे ऑफिस बॉयज होते. आता ऑफिस बॉयज आपणा सगळ्यांना माहीत असतात की त्यांच्या हातामध्ये सर्वांच्या नाड्या असतात, बरोबर. जेणेकरून काय झालं की 14 मेंटरसाठी पण ते खूप महत्त्वाचं असं नॉलेज देत होते आणि ते 14 मेंटरकडून तेच नॉलेज घेत पण होते, म्हणजे ह्या दोघांसाठी पण ती विन विन सिच्युएशन होती. आणि हे असंच चालू राहिलं. ज्यावेळेस पहिल्या वर्षाचा निकाल लागला त्यावेळेस सगळ्यांचे डोळे असे आवाक होऊन सगळेजण त्या दोघांकडे बघत होते. का? तर त्या दोघांमधला जितू जो आहे तो पूर्ण विद्यापीठामध्ये तिसरा आला होता आणि प्रथमेश जो आहे तो पूर्ण विद्यापीठामध्ये 13वा आला होता. म्हणजे हे जे जितू आणि प्रथमेश ज्यांना शिक्षणाचा गंधही नव्हता त्यांनी मॅनेजमेंटचं शिक्षण घेताना विद्यापीठामध्ये एक 3रा आला आणि एक 13वा आला, म्हणजे त्यांनी त्यांचे जे मेंटर्स होते जे त्यांना शिकवणार होते इव्हन त्यांनाही बीट केलं होतं. आता हे दोघं तेवढ्यावरतीच थांबले नाहीत. ज्यावेळेस त्यांचं दुसरं वर्ष कम्प्लीट होत आलं त्यावेळेस त्या दोघांचंही कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी आल्या होत्या, त्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं आणि त्या दोघांनाही बँकेमध्ये नोकरी लागली. जशी त्यांना नोकरी लागली आणि जसे ते नोकरीमध्ये रुजू झाले तसं त्यांनी काय केलं की जे वेलिंगकर इन्स्टिट्यूटचं मॅनेजमेंट आहे त्यांना अप्रोच झाले आणि म्हणाले, साहेब तुम्ही आम्हाला जे स्टायपंड दिलं होतं ते आम्ही हळूहळू हळूहळू तुम्हाला रिटर्न करतो, त्यासोबतच तुम्ही एक काम करा, जसं आम्हा दोघांना तुम्ही स्टायपंड देऊन शिक्षणासाठी जी योग्य संधी उपलब्ध करून दिली जी सेम संधी अजून दोन ऑफिस बॉयजसाठी तुम्ही अवेलेबल करून द्या, त्यासाठी जे लागणारा फायनान्स आहे तो आम्ही स्पॉन्सर करू. मग मित्रांनो विचार करा, हे दोघंजण फक्त शिकले तर त्यांनी पुढच्या दोघांचा विचार केला, जे पुढचे दोघं शिकतील ते अजून दोघांना स्पॉन्सर करतील, जे पुढचे दोघं शिकतील अजून दोघांना स्पॉन्सर करतील, म्हणजे ही जी चेन आहे ही किती मोठी होऊ शकते. आणि ह्यामध्ये त्यांनी फक्त वेलिंगकर इन्स्टिट्यूटनं काय केलं की फक्त एक बोल्ड प्रयत्न केला ज्यामध्ये त्यांनी दोन ऑफिस बॉयजना काय केलं की शिक्षणाची योग्य ती संधी उपलब्ध करून दिली. जर ती संधी उपलब्ध करून दिली नसती तर ते ऑफिस बॉयज म्हणूनच रिटायर झाले असते. मग तुमच्या लक्षात आलं असेल की योग्य त्यावेळी योग्य एक संधी जर मिळाली तर त्या संधीचं सोनं कसं करता येऊ शकतं.
आता गरज आहे ती तुम्ही सध्याही कुठेतरी शिकत असाल, नोकरी करत असाल, कोणताही व्यवसाय करत असाल, तर ते तुमचे जे सबॉर्डिनेट्स आहेत किंवा तुमच्यासोबत जे काम करणारे कलीग्ज आहेत त्यातल्या प्रत्येकाला योग्य ती संधी उपलब्ध होते का, ती संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी काय करू शकतो आहे का, याचा थोडासा तरी विचार करणं गरजेचं आहे. आशा करतो की हा जो व्हिडिओ आहे हा आपणासाठी आय ओपनर असेल आणि तुम्ही जे आपले सबॉर्डिनेट आहेत, कलीग्ज आहेत, ह्यांच्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी थोडंसं तरी काम कराल. आणि ह्या एका संधीमुळं जी मुलं आनंद महिंद्रांना चहा देत होते दोघंजण, त्याच मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये आज हा योग आला की ते आनंद महिंद्रासोबत बसून चहा पिऊ शकते. म्हणजेच थोडक्यात आपणाला काय म्हणता येईल, ज्यांनी आनंद महिंद्राला चहा दिला त्याच मुलांनी आनंद महिंद्रासोबत बसून चहा शेअर केला, इतपत त्यांनी त्यांची क्रेडिबिलिटी वाढवली. हे कशामुळं? फक्त योग्य ती संधी उपलब्ध करून दिल्यामुळं. आशा करतो की आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन सक्सेस स्टोरी ऐकण्यासाठी आम्हाला सुचवा की तुम्हाला कोणती सक्सेस स्टोरी ऐकायला आवडेल. आणि सगळ्यात शेवटी एवढंच म्हणेन, जर अजून आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि शेजारचे जे बेल आयकॉन आहे ते दाबा, जेणेकरून आपले जे व्हिडिओ आहेत ते आपल्याला सगळ्यात अगोदर पाहता येतील. धन्यवाद.